नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रेस्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपल्या घरामध्ये सर्वात पवित्र व शांत जागा म्हणजे आपलं देवघर जेथे आपण डोकं टेकल्यानंतर सर्व थकवा व टेन्शन निघून जातं व मन प्रसन्न होतं घराचं मुख कुठल्याही दिशेला असो पण देवारा मात्र ईशान्य दिशेलाच असला पाहिजे पण जागेच्या अभावामुळे काही कारणास्तव शक्य नसेल तर पूर्व दिशेला देवारा तुम्ही बनवू शकता हेही शक्य नसेल तर उत्तर दिशा सुद्धा देवांसाठी योग्य मानले जाते तर मंडळी आपण सर्वजण देवासमोर सकाळी व सायंकाळी नित्यनेमाने दिवा लावतोच पण तोच दिवा कसा लावायचा कधी लावायचा तेलाचा दिवा कुठल्या दिशेला ठेवायचा आहे व तुपाचा दिवा कुठल्या दिशेला ठेवायचा आहे त्याचे नियम काय काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत दिवा लावताना या चुका जर तुम्ही टाळलात तर तुम्हाला कधीच असफलतेला सामोरे जावं लागणार नाही त्या चुका कोणत्या आहेत बघा पहिली चूक आहे बेडरूममध्ये दे देवांना ठेवणे अत्यंत अशुभ मानलं जातं त्यात पवित्रता उरतच नाही म्हणून बेडरूममध्ये दे देवाचं मंदिर किंवा देवारा कधीही बनवू नये व देवपूजा ही, ही नियमित म्हणजेच रोज करणे अनिवार्य आहे तर या झाल्या देवासंबंधी गोष्टी आता आपण विषयाकडे वळूयात तर मंडळी पूजा साधी असो वा होम हवन पण दिवा मात्र आपण लावतोच म्हणजे दिव्याशिवाय कोणतंही शुभकाम आरंभ होत नाही घरामध्ये दे, देवाऱ्यात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार तर होतोच पण घरामधील अनेक दोषसुद्धा मुक्त होतात देवाऱ्यात दिवा लावताना या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे पूजेसंबंधीचा पहिला नियम असा आहे आपण जो देवाऱ्यात दिवा लावतो तो दिवा प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका त्या दिव्याच्या खाली काहीतरी ठेवा जसं एखादं प्लेट किंवा आसन किंवा तांदूळ टाका व त्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता जर दिव्याचा प्रत्यक्ष संबंध धरतीशी आल्यामुळे घरात दोष उत्पन्न होतो दुसरा नियम आहे जो दिवा आपण देवाऱ्यात लावतो त्याची रोज पूजा केली पाहिजे व शास्त्र असं सांगतं दिवा लावल्यानंतर हात धुतलाच पाहिजे असं नाही की दिवा लावला आणि हात कशाला तरी पुसला असं करू नका दिवा लावल्यानंतर हात धुवा त्याने तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे जर तुम्ही देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावत असाल तर तो दिवा देवाच्या उजव्या बाजूला असावा देवासमोर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तो दिवा तिळाच्या तेलाचा श्रेष्ठ मानला जातो शक्य नसेल तर साध्या तेलाचा लावला तरी चालेल पण महुरीच्या तेलाचा दिवा मात्र लावू नका कारण महुरीच्या तेलाचा दिवा शनिदेवाला किंवा पिंपळाच्या झाडाखाली योग्य मानला जातो घरच्या देवाऱ्यात महुरीचा दिवा लावल्याने योग्य मानलं जात नाही तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूला ठेवा आता सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे दिव्याचं मुख देवाकडे करावं की पुढच्या बाजूला करावं तर सरळ साध्या पद्धतीनं सांगते जर पूर्व दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात सुख समृद्धी व चांगलं आयुष्य लाभायला मदत मिळते उत्तर दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात धनधान्य व पैशाची कमी पडत नाही कारण उत्तर दिशा ही कुबेर देवाची मानली जाते उत्तरेला मुख केल्यामुळे हा लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतो पश्चिम दिशेला मुख केलेला दिवा हा तुमच्या दुःखाचं कारण बनतो दक्षिणमुखी ठेवलेला दिवा घरात हानी देणारा असतो त्यामुळे पूर्व किंवा उत्तर दिशेला दिव्याचं मुख करणे उत्तम मानलं जातं या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण नकळत का होईना या चुका करतो पण हरकत नाही येथून सुधारणा करा व जीवन सुखी बनवा तर मंडळी वाती कशा बनवाव्या व वाती मोठी असावी की लहान असावी याबद्दल बोलूयात तर माझ्या आई आणि बहिणीनं वाती नेहमी स्वतःच्या हाताने बनवलेली उत्तम मानली जाते बाजारातून आणलेल्या वातीच्या तुलनेत घरी बनवलेली वाती श्रेष्ठ मानली जाते तर मंडळी देवाच्या बाबतीत केलेल्या प्रत्येक गोष्टीचं फळ मिळतं पण वाती स्वतःच्या हाताने बनवली तर त्यात आपली देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते तर काही स्त्रिया या नोकरी करणाऱ्या असतात आजकालच्या या धावपळीच्या जगात वेळेच्या अभावामुळे काही गोष्टी शक्य नसतात असो तेलाच्या वाती आणि तुपाच्या वातीचा एकत्र दिवा लावू नये जर घरामध्ये पैशाची तंगी असेल पैसा टिकत नसेल पैसा कोठे जातो समजत नाही तर सकाळी व सायंकाळी घरामध्ये तुपाचा दिवा देवासमोर लावा अडचणी दूर होतील व स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहायला मदत मिळते जर तुमचे कोणाशी भांडण मतभेद होत असतील नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यापाराच्या ठिकाणी तुमचं कोणाशी भांडण होत असेल तर तुम्ही शनिवारी शनी देवाच्या मंदिरात मोहरीचा दिवा लावा किंवा पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा लावू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो दिवा तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा कोठेही तुम्ही लावत असाल तो दिवा भंगलेला नसावा त्यामुळे भाग्याची हानी होते घरामध्ये सुख समृद्धी व लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजे तुम्ही घरात येताना तुमच्या उजव्या हाताच्या दिशेला तो दिवा लावा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते व याचा प्रभाव खूप चांगला पाहायला मिळतो व घरात कुठलं टेन्शन असेल कुठली परेशानी असेल तर तीसुद्धा नक्की दूर होते देवासमोर लावलेल्या दिव्याने देवाची आरती करू नये त्यासाठी दुसरा दिवा वापरा देवासमोर दिवा हा सूर्यास्ताच्या नंतर लगेच लावला पाहिजे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते व घरात कशाची कमी पडत नाही पण जे लोक कामानिमित्ताने घराबाहेर असतात त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर हातपाय धुवून दिवा लावला तरी चालेल तसेच विद्याप्राप्तीसाठी व यशप्राप्तीसाठी आईने गणपतीच्या समोर तीनमुखी दिवा लावावा तीनमुखी दिवा म्हणजे अशा प्रकारचा असतो आरती एकच असते पण वाती मात्र तीन जागी लावलेल्या असतात घरात लक्ष्मी स्थिर व्हावी पैशाचं आवक चांगलं असावं म्हणून माता लक्ष्मीच्या समोर सातमुखी दिवा लावा महादेवाच्या समोर तीन दिवे अशा प्रकारे लावल्यामुळे कष्टाचं निवारण होतं व दुःख संपतं कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळवण्यासाठी किंवा कुठल्याही कामात विजय मिळवण्यासाठी पाचमुखी दिवा मारुतीच्या समोर लावा जर तुम्हाला कशाची भीती वाटत असेल विनाकारण भीतीने छातीत धडधड करत असेल तर मारुतीच्या समोर आठमुखी दिवा लावा तुपाच्या दिव्यांनी तेलाच्या दिव्याला तेलाच्या दिव्यांनी तुपाच्या दिव्याला कधीही प्रज्वलित करू नये ते खूप अशुभ मानलं जातं तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही हे बदल केलात तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही बाहेर जाणार नाही तुमच्या घरातच सुखासमाधानाने नांदू लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कुंडली बनवायची असेल किंवा कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो करू शकता धन्यवाद